यहोवा वस्तन वाला यहाँ तक आते आते सूख जाती है नदियाँ, हमें मालूम है पानी कहाँ ठहरा हुआ है, अशी क्वेश्चन तो तुम्हारे चोरा ठेवते बघा विचार करण्याची कशी पद्धत असते. किंवा डॉक्टर आंबेडकर नावाची कविता आहे, ही कविता वाचत असताना हा कवी अत्यंत वास्तववादी असा विचार करतो, आत्मपरीक्षण करतो की काय आहे आमच्या चळवळीचं काय झालं आणि निर्धारपण करतो बाबा की नाही मी आता. म्हणजे दोन प्रतिमा आहेत, एक वर्दीतला माणूस आहे आणि समोर जो आलेला आहे तो निधड्या छातीचा असा माणूस आहे. मोठं कोणाची प्रतिमा आहे की याच्यामध्ये माणूस पण मोठा आहे याकरता असतात, वर्दीतला माणूस मोठा नाही. म्हणून त्या सध्या मुखपृष्ठाबद्दल पण अजून बोलतात तर मला असं सारखं वाटतं त्याचा दंडुका मला बघा वाटतं तरी नक्की या दंडुक्याला छान हिरवी हिरवी पानं फुटलेली असतील असं नक्की मला वाटतं. कारण यांची जी सगळी दृष्टी पाहता आणि ती पानं अशी फुटो त्यांच्या कवितेचा वेग असा गगनावर जाऊन त्यांनी खूप लिहावं मला असं वाटतं की ते जे जीवन बघतात खरं जीवन बघतात. पेट्रोलिंगच्या वेळेचा औरंगाबाद शहर रात्री 3 वाजता बघितलं तर कळतं काय आहे औरंगाबाद. किंवा त्यांच्या पाशी माणसं खरी खरी ओपन होत असतात, खरी खरी त्यांना माणसं पाहायला मिळतात. मग मला वाटतं त्यांनी कविता लिहावी कादंबरी लिहावी आणि त्यांच्या वर्दीतला जो माणूस आहे तो माणूस अजून असाच उन्नत होत जावा. माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं मनापूर्वक अभिनंदन.